आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मराठ्यांच्या मागण्या मान्य करा, मल्लाप्पा चौगले यांची मागणी, बंदला परवीन पटेल यांचा पाठिंबा. राज्य सरकारने विना विलंब मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी शिरोळ तालुका काँग्रेसचे नेते आणि माजी सभापती मल्लाप्पा चौगले यांनी केली आहे. नमस्कार, मी परवीन दादीपाशा पटेल, आलास मतदारसंघ जिल्हा परिषद सदस्य. उद्या 9 ऑगस्ट मराठा समाज मोर्चासाठी बंद, महाराष्ट्र बंद. पुढच्या 9 वर्षापूर्वी मराठा आरक्षणचा प्रश्न उद्भवलेला आहे. उद्याच्या महाराष्ट्र बंद ह्या मोर्चासाठी माझा पाठिंबा आहे. पहिल्यांदा मी आपल्या न्यूजला माझा पहिला नमस्कार. आणि आपण आज जे माझ्या मुलाखतीला आपण आलात त्याच्याबद्दल परत एकदा आपला धन्यवाद. आणि गेल्या 2 वर्षापासून आपण मराठा समाज आरक्षणाच्या संदर्भामध्ये प्रचंड प्रमाणे मोर्चा निघाले. आणि ह्या मोर्चाचा गेली 2 वर्षामध्ये शासनानं त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे होता, पण अद्याप निर्णय काहीही झालेला नाही आहे. आणि आश्वासन दिले जात आहे आणि कोर्टामध्ये अशा पद्धतीनं त्यांना ते सांगलं जात आहे. पण असं असताना आपण कुठंतरी महाराष्ट्र सरकारनं ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे होता. आणि आज 9 ऑगस्टला जे आपण बंद महाराष्ट्रामध्ये पुकारलेलं आहे, आणि हे पुकारलं असताना निश्चितपणे आपल्या शिरोळ तालुक्याच्या माजी सभापती म्हणून आपणाला आणि मराठा समाजाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. आणि शासनानं लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे होता, घ्यायला नाही, त्याच्यामुळे 9 ऑगस्टला हा प्रसंग निर्माण झालेला आहे. आणि कुठेतरीही त्यांना आरक्षण मिळण्यासंदर्भामध्ये आपण विनय झाला पाहिजे होता, पण झाला नाही. आणि निश्चितपणे उद्या आपण सर्व समाजाने एक चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून कुठलेही आपल्या मालमत्तेचा, जनतेचा, आपल्या देशाचं नुकसान होऊ नये अशा पद्धतीनं आपल्याला कळकळीची विनंती आहे. आणि माझा पूर्ण आपल्या मराठा समाजाला पाठिंबा.